नमस्कार मित्रां स्वागत आहे आपलं आमच्या चॅनेलमध्ये प्रकाशाचं पर्व प्रकाश पर्व म्हणजे दिवाळी चोवीस ऑक्टोबरला मोठ्या उत्साहात आणि उल्हसामध्ये देशात आणि विश्वभरामध्ये साजरी केली जाणार आहे दिवाळीच्या पाच दिवसाच्या उत्सवाचा पहिला दिवस जो आहे तो धनतेरस म्हणजे धनत्रयोदशी तो तेवीस तारखेला आहे धनतेरसवर म्हणजे या मुहूर्तावर धनाची देवी जी आहे माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर या दोघांची पूजा केली जाते आणि हिंदू धर्मामध्ये दिवाळीच्या अगोदर संपूर्ण घर स्वच्छ करून आणि घराची सजावट करून लक्ष्मीचं आवाहन केलं जातं कारण जिथे स्वच्छता असते जिथे सुंदरता असते तिथे लक्ष्मीचं आगमन होतं तर धन तेरसच्या दिवशी भांडी आणि सोनं चांदी इत्यादी गोष्टी खरेदी करणं अतिशय शुभ मानलं जातं परंतु फक्त भांडे आणि सोनं चांदी ह्या गोष्टीच खरेदी करणं शुभ नाही तर इतर सुद्धा अनेक अशा गोष्टी आहेत की ज्या खरेदी केल्या म्हणजे धनतेरसच्या दिवशी धनत्रयोदीच्या दिवशी माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तर अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या खरेदी केल्याच पाहिजेत या दिवशी त्याविषयीची माहिती आपण आम्ही आपणाला या व्हिडिओच्या आप माध्यमातून देणार आहोत तत्पूर्वी जर आपण पहिल्यांदा आमचा चॅनल पाहताय तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन चालू करून घ्या जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत जातील धनतेरसच्या दिवशी पहिली गोष्ट आहे धणे ज्याला आपण कोथंबिरीचं बी म्हणतो किंवा धनिया त्याला म्हणतात ते धणे खरेदी करणं अतिशय शुभ मानलेलं आहे असं मानलं जातं की धनतेरसच्या दिवशी धणे खरेदी केले तर त्याचं अत्यंत शुभ फळ मिळतं त्याच्यानंतर हा प्रसाद म्हणून सुद्धा या धण्याचा वापर केला जाऊ शकतो त्याचबरोबर वही पूजन जे क केलं जातं लक्ष्मीपूजनाच्या जा दिवशी तेव्हा सुद्धा या धण्याचं बी जे आहे त्या ठिकाणी वही पूजनाच्या शेजारी ठेवायचे आणि नंतर ते तुम्ही तुमच्या घराच्या पूजी तिजोरीमध्ये ठेवू शकता जेणेकरून तुम्हाला त्याचा जास्तीत जास्त फायदा होईल दुसरी गोष्ट खरेदी करायचे म्हणजे झाडू झाडू खरेदी केल्याने दारिद्र्य दूर होतं धनतेरसमध्ये म्हणजे झाडू जो आहे त्याला लक्ष्मीचं रूप मानलं जातं आणि धनतेरसच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने तुमच्या घरामध्ये सुख आणि शांती आपोआपच येते वास्तुशास्त्रामध्ये झाडूचा संबंध लक्ष्मीशी जोडला जातो त्यामुळे या दिवशी म्हणजे धनत्र त्रयोदशीच्या जा दिवशी झाडू हा नक्की खरेदी केला पाहिजे असं मानलं जातं की या दिवशी झाडू खरेदी केला तर तुमचं दारिद्र्य जे आहे ते दूर होतं आणि माता लक्ष्मीची कृपा अखंडितपणे आपल्या परिवारावर राहते त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे लक्ष्मीपूजनाच्या समयी गोमती चक्र जरूर खरेदी करायचं आहे गोमती चक्र खरेदी करणं कधीही विसरायचं नाही वास्तुशास्त्राच्या अनुसार गोमती चक्र माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय मानलेलं आहे दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनच्या वेळेला चक्र त्या पूजेमध्ये ठेवायचं आहे आणि पूजा झाल्यानंतर गोमती चक्र उचलून ज्या ठिकाणी आपण पैसे ठेवतो आपली जी तिजोरी आहे मग कोणाची पेटी असेल बॉक्स असेल कबर्ड असेल काही लॉकर असेल त्या ठिकाणी ते ठेवायचं आहे ओके okay? आता पुढची गोष्ट आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पितळाची भांडी खरेदी करणं शुभ मानलेलं आहे धनतेरसच्या दिवशी जी भांडे खरेदी करण्याची परंपरा जी आहे ती खूप पूर्वीपासून चालत आली आहे त्याचबरोबर आज, आज काही लोक असं विचार करतात की आ, कशा प्रकारचे भांडे खरेदी करायचे आणि काय करायचं याच्याविषयी कन्फ्युजन आहे तर एक गोष्ट आम्ही हो या ठिकाणी आपल्याला सोचवू इच्छितो आहे की धनतेरसच्या दिवशी धनत्रयोदशीच्या दिवशी पितळाची भांडी जी आहेत ती खरेदी करणं शुभ मानलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला सुख शांती आणि समृद्धी प्राप्त होईल तर अशा प्रकारच्या या गोष्टी नक्की खरेदी करा आणि तुमच्या जीवनामध्ये माता लक्ष्मीचा वास अखंड राहील याची तजवीज करा आपणा सर्वांना धनत्रयुदोशीच्या त्याचबरोबर दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद